atau apply YouTube channel jasa nala yang lebih nol guru ji bando ataupun atisnya mau tahu apa point bang nol tuh menjekai sengkai yang perkara itu purna sengkai menjekai tiada apa nak belas nol celak nol buku ya purna sengkai tiap mana pun buku ya point nusa tapi kan purna sengkai lah W ni denote kerana sudah bagaikan tiapan sentuhan yang dengan menjekai W ni sujud kerana sudah. Dusra point buku ya आता पूर्ण संख्येची जी डेफिनेशन आहे म्हणजे व्याख्या जी आहे ती आता आपण बघूया शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला बघा शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह पूर्ण संख्या होय तो म्हणजे कोणता सर उदाहरणार्थ बघा शून्य एक दोन तीन चार पांच या संख्यांना काय म्हणायचं पूर्ण संख्या असं म्हणायचं बघा आता पुढचा पॉइंट बघूया तिसरा पॉइंट सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती मग सर बघा अतिशय सोपे आहे सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणजे शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर ती आहे शून्य हे आपण समजून घेणं गरजेचं आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येईल का तर नाही बघा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता नाही बघा या पूर्ण संख्ये संदर्भातील सगळ्या गोष्टी मी इथं व्यवस्थित सांगितलेल्या आहेत बाळांनो नैसर्गिक संख्या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि तो आपल्याला माझ्या या अभिनवगुरुजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला ह्या नैसर्गिक संख्ये संदर्भात सगळ्या गोष्टी या समजलेल्या असतील पूर्ण संख्ये संदर्भात या सगळ्या गोष्टी मी समजून सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कळल्या असतील समजल्या असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा धन्यवाद.